विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसे सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लंबिंग मटेरियल, पीव्हीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। आपल्या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बापू तर बघायला गेलं तर मगाशी त्यांनी उदाहरण दिलं की इशीला टिळा लावायची सगळ्या गावाला जेवणाचं निमंत्रण असते। तसं संजय बापूचं नाव घेतलं की सगळ्यांची नावं आली समजू। स्टेजवर उपस्थित असलेले सर्व नेते कार्यकर्ते एवढं मोठं स्टेज आपण घालू शकत नाही म्हणून तेवढ्या शक्तीचे ताकदीचे समोर बसलेले सर्व कार्यकर्ते पत्रकार सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत माझ्या अगोदरच्या वक्त्याने त्या अपेक्षा त्या बोलून दाखवल्या आहेत। मी काही त्याच्यावर इतक्यात येणार नाही पण त्या अपेक्षा बोलून दाखवल्या तो दिवस या शहरामध्ये आणायच्या दृष्टीनं जे कष्ट करणारे सर्व उपस्थित कार्यकर्ते बंधू आणि बघितले रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज आपण केला आणि त्याच्यासाठी आपण एकत्र आलो। 17 कोटीचा आकडा मी काही बोललो नाही कारण येत्या 8 दिवसात पुन्हा त्यात पैसे आणखी वाढणार आहे कारण 17 कोटी एका कार्यकर्त्याने मला सांगितले 17 कोटी जरा शुभ आकडा नाही। मी सांगितलं पुढच्या आठवड्यात जे शुभ असेल तीच आकडा खाणार मला सांग तेवढा आकडा घेऊन येतो। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये फार मोठं आपल्याला शक्ती देण्याचा प्रयत्न केला। समाजातल्या ज्या घटकांच्या मध्ये विकासाचं काम पोहोचलं नाही असं वाटतं अशा ठिकाणी काम झालं पाहिजे ही भूमिका घेतली आणि कोट्यवधी रुपये देण्याचा प्रयत्न केला। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की नगरपालिकेचे किंवा नगरपालिका चालवणाऱ्यांच्या काही तक्रारी होत्या त्याच्या निधी आणण्याबद्दल तक्रार नव्हती। त्यांना पण वाटतं आपल्या गावामध्ये विकास काम व्हावेत, रस्ते व्हावेत पण ते पैसे डायरेक्ट नगरपालिकेला यावेत अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती। त्यांचा हेतू चांगला आहे पण आम्ही सुद्धा चांगला हेतू ठेवला कारण कामं दर्जेदार व्हावी, ती गुणवत्तेची व्हावी आणि काम गुणवत्तेचं कसं होत असतं हे अजून विद्यार्थ्या लोकांना माहीत नव्हतं म्हणून ते काढावं म्हणून ते आपण सार्वजनिक बांधकाम विभागाकडं हा निधी दिला आणि ती कामं सुरू केले। कार्यक्रम संपला की जेवण झालं की ह्या कार्यालयाच्या पलीकडे कार्यालय आहे तिथनं डाव्या बाजूला रस्ता फुटतो ते जरा त्याच्यावर एक चक्कर मारून या
आणि काम कसं गुणवत्तेचं असतं हे तुमच्या लक्षात येईल. एक ही काम जे शासनाकडनं निधी आलेला आहे त्यातलं एक ही काम गुणवत्ते व्यतिरिक्त होता का म्हणून याची दक्षता आपण सर्वांनी घ्या. माझी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. मी किंवा इथं स्टेजवर बसणारे लोकच त्या 100 कामावर लक्ष ठेवतील असं नाही. इथं असणारे इथं नसणारे सगळ्या घटकाने आपल्या गावामध्ये शहरामध्ये जे काम होतंय ते गुणवत्तेचं झालं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करायचा प्रयत्न करायला पाहिजे असं माझा आग्रह आहे. मी काय कोणाची तुलना करणार नाही. मी आमदार होतो मी आमदार नव्हतो. मी आज आमदार आहे पण मी आमदार होतो नव्हतो त्या काळात कोण होतं नव्हतं त्या काळात मी कोणाच्या कामाची तुलना करायचा प्रयत्न केला नाही. हा एक गोष्ट आहे की मी काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न मी ठासून करायचा प्रयत्न केला यामध्ये काय गैर आहे असं मला वाटत. मी पराभूत झालो त्यावेळेला विटा मांडी रस्त्यावर माझं गाव आहे. तिथं बापू ओढ्यावर एक पूल आहे. ते पूल असा फोलगड भाग असा होता. शासनानं नियम केला आणि सगळे स्टेट हायवेचे पुलं उंच करायचे की जेणेकरून बारमाही रस्ता राहायला पाहिजे. पावसाळ्याच्या एखाद्या दोन वेळेला तिथं वाहतूक थांबायची. ते पूल झालं. ते पूल झाल्यानंतर 10 वर्षाचा कालावधी मला ऐकण्यात गेला. गावचा पूल करता आला नाही मी केला. गावचा पूल करता आला नाही मी केला. मी मान्य केलं. शासना नियम बनवून झाला असं म्हणणार नाही. तुमच्या खास प्रयत्नानं झालं. पण त्याची कॉस्ट जरा माहिती घ्या किती आहे. आणि ती स्टेट हायवे पण तुम्ही 2 वेळा आमदार होता. तुम्ही 10 वर्षाच्या काळात 17 कोटी या गावाच्या रस्त्यासाठी या शहराच्या रस्त्यासाठी आणता आले नाही. आणि मी 2 वर्ष कोविडचा कालावधी संपला एका वेळेला 17 कोटी आढळून या गावामध्ये शहरामध्ये अहो कोणाचा तरी आधार घेऊन मला त्या योजनांच्या फक्त बाजूला पडायचं किंवा त्या श्रेया पडत जाऊन द्यायचं नाही अशी भूमिका पार पाडायचा तुम्ही अनेक वेळा केला. मी मागचं जुनी गोष्ट काढणार नाही. कारण मी मगाचं सांगितलं सुखदेवांना की मी संस्काराची भाषा बोलतोय. आज स्वाती मी भाषा बोलतो की माझ्यावर काही संस्कार आहेत आई वडिलांची. गेलेल्या मंत्रांच्या मोठ्या मंत्रांच्या बद्दल कधी बोलायचं नाही असा माझा स्वभाव आहे. पण तुमच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा मी पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली हे विधानसभेतलं कोणाचं तरी मंत्र्याला पत्र लिहिले तर त्या पत्राची प्रत घेऊन मी सांगतोय असं नाही. सन्मान्य मागता शिवर रोकडे त्या बालकांना केली आणि त्या योजनेला मान्यता झाली आणि योजना मंजूर झाली. तुम्ही कोणाचा तरी आधार घेतला आणि माझा बाजूला ठेवून त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. ज्यांचा आधार घेतला त्यांच्या निवडणुकीत त्यांना कधी टाक दिली त्यांना कळलं पण आमचा तो स्वभाव नाही. आता सुद्धा आम्ही सांगतो
या कार्यक्रमामध्ये सुद्धा या सगळ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते करायला आपण ठरवलं होतं पण त्यांनीच नकार दिला ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये आता मोठा कार्यक्रम घेणं बरोबर नाही मुख्यमंत्र्यांची ती भूमिका नाही आता कोविड संपत आले सगळे रस्ते पूर्ण करून चकाचक करूया आणि संजय बापू आपण लोकार्पण सोहळा एकनाथ शिंदे साहेबांना आणून करायला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूया मला वाटतं त्यामध्ये तुझा आणखी कुणाला बोलवायचं असेल तुझं बोल नगरपालिके निवडणूक अजून 2-3 महिने कालावधी एका वेळेस जाण्याची शक्यता आता काही माणसांना संभ्रम करायचे सवय असती तर मग सुभाषने सांगितलं भाषणामध्ये की आता मिटणार आहे का आणखी काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो स्वतःच कुठनं आकडा उडकून काढला मला माहित नाही पण इथं अनिल बाबरला नगरपालिका ताब्यात पाहिजे त्यांच्या मुलांना नगरपालिका ताब्यात पाहिजे यासाठी नगरपालिकेची निवडणुकीत आम्ही लक्ष घालणार आहे असं नाही सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीने कारभार करायचं नागरी सुविधेच्या दृष्टीनं प्रत्येकाला आपली नगरपालिका आहे असं वाटलं पाहिजे त्याच्या पायरी पाय नगरपालिकेत ठेवताना पायरी चढताना त्याच्या छातीत धडधडलं नाही पाहिजे पाटलांच्या सोबत छातीत धडधडत यासाठी आम्ही त्यामध्ये उतरणार आहे अजून बराच अवकाश आहे त्यामुळं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलण्यामध्ये आज अर्थ आहे पण विकासाच्या दृष्टीनं आज रस्त्यासाठी आपण पैसे दिले पाणी योजना मंजूर करायच्या दृष्टीनं आपण विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि पाणी योजना मंजूर करून दिलेली आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न जे शेतकरी कुटुंबामधली माणसं आहे आणि जे उपनगर आहे चारी किंवा निवृत्तीला शिवाजीनगर असतील या सगळ्यांच्या दृष्टीनं शेतीला पाणी द्यायच्या दृष्टीनं आज आणखीन एक 2-3 महिन्याच्या कालावधीनंतर या शहरामधला जवळपास 70% शेती बागायत क्षेत्राखाली येणार आहे माग एका विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मिट्यामध्ये आम्ही मिटिंग घेतली तिथं तर विनोद गुळवणे आहेत मला काही कार्यकर्ते म्हणले की टिंबूत काय इथं बोलू नका टिंबूत आणि मिट्याचा काय समजून मी म्हटलं टिंबूचं पाणी आल्यानंतर त्यावेळी आकडेवारी सांगतोय 10,000 एकराला या शहरामध्ये बागायत होते आणि इथले लोकांच्या मदतीची समृद्धी आल्यानंतर व्यापारपेठ कुठली होणार सगळ्या शेवटी पैशावर सगळी अवलंबून आहे तिच्यात पैसे असले तर तो डॉक्टरकडे जाणार तिच्यात पैसे असले तर किराण बाजार घ्यायला जाणार तिच्यात पैसे असले तर कापड दुकानात जाणार तिच्यात पैसे असले तर चायनीच्या वस्तू घ्याला तिच्यात पैसे असले तर मुलांच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं काही गोष्टी करायचा प्रयत्न करणार ही समृद्धी या पाण्यामुळे येते आणि ते आणायचा प्रयत्न आपण चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केलेला आहे माझी आपणाला विनंती आहे की कुणाला काही वाटून मी उदाहरणार्थ आहे की ज्या उपनगरामध्ये तुळशी वर्षी लग्नाला ऊस सुद्धा आसपासच्या खेड्यापाड्यात आणायला लागत होता
त्या उपरंगणामध्ये आज 8-8 10-10 कोटीची उसाची बिल आले इथं आता सूर्यनगरचे एक कार्यकर्ते आमचे बसलेले आहेत ते तलाव व्हायच्या अगोदर मी ज्यावेळेला त्या सूर्यनगरमध्ये जात होतो त्यावेळेला बसलेल्या कार्यकर्त्यांच्या घरात सायकल होती आता दोन इवन चार पाच मोटरसायकल आणि एका तडीत एक बगला आहे ही समृद्धी पाण्यामुळे आहे मला वाटतं पुढच्या काळामध्ये सुद्धा आता समृद्धी आल्यानंतर सुद्धा नागरी सुविधा यामध्ये असाव्या या दृष्टीने आपल्याला पुढचा काळ तुम्हाला यानंतर काय अडचण येणार आहे मी एक उदाहरण म्हणून सांगतो अजून त्याला फार पुढचा टप्पा आहे त्यावेळेला बोलू आपण पण आज एक माझ्याकडे तरुण मुलगा आला आणि त्यानं दाखवलं की मोबाईलवर त्याला 700 रुपये दंड आला पोलिसांनी आता दंड करायला काय फोटो काढायचा की मोबाईलवर दंड देतो ते म्हणले विटत पार्किंगची सोय नाही आम्ही कुठं गाडी लावायची ते आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला दंड जिथं सोय असेल तिथं आम्ही लावतो आम्हाला तिथं जे जिथं पार्किंग असेल तिथं लावले नाही म्हणून आमचा आम्हाला दंड होते आता खरं बघायला गेलं तर ते त्याने सांगितलेली गोष्ट खरी आहे की सोय नसल्यामुळे मग म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत आपल्याला की पुढच्या काळामध्ये आपल्याला त्यात लक्ष घालावं लागणार मग अशी नांदेकरांचा विषय झाला बापू तुम्ही बोलला माझी तुम्हाला विनंती आहे जागेचा उतारा घ्या द्या माझीच ओळख आहे असं नाही तुमची शिंदे साहेबांची आहे आणि माझ्या अगोदर तुम्ही शिवसेनेत आहे त्यामुळं दोघं मिळून जाऊया आणि समजा 15 कोटीचं एस्टिमेट असलं तर या मार्च पर्यंत 5 कोटी खर्चायचं पत्र एकनाथ शिंदे साहेबांच्याकडनं घेऊन येईल उपजिल्हा रुग्णालयात कालच मुख्यमंत्र्यांना म्हणजे त्यांना अजून डिस्चार्ज झाला नाही कालच पत्र पण ते मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचल अशी व्यवस्था करून त्यांनी बघितलेली खात्री झाल्यानंतर मी तिथून निघालो आणि आरोग्यमंत्र्यांना जर सांगितलं की उपजिल्हा रुग्णालय तिथं विट्याला झालं पाहिजे या दृष्टीनं आपला प्रयत्न सुरू केला आहे या शहरामध्ये अनेक गोष्टी छोटी विकास करत असताना शहर वाटलं पाहिजे ही भूमिका माझं तुम्हाला पण माहीत आहे ते दिवाकर रावते साहेब तर परिवहन मंत्री होते 2 वेळा बैठकी झाल्या की एआरटीओचं ऑफिस भेटायला व्हावं म्हणून आपण प्रयत्न केला आता पुन्हा की आता एसटीची भेटीची सगळी भांडणं संपली की पर्यटन मंत्र्यांच्याकडं बसून आपण त्या दृष्टीनं सुद्धा पुढच्या काळात काय शेवटी असं आहे की शहर वाढायचं झालं तर निराळ्या गोष्टी इथं उभा केल्या तर शहराची वाढ होत असते तुम्ही शहर मर्यादित करायला हे करायचं असतं आम्हाला भेटा पण भेटायचं माणूस टाळते ते होतच नाही तुम्ही ब्रॉड व्ह्यू ठेवा तुमची शेजारची जी नवीन शहरं झाली पडूसारखं असेल त्याची वाढ तुम्ही आता किती झपाट्याने झाली बघा तुम्हाला तुमच्या शहरावरती वाढ करायची असते तर तुम्ही नियोजन केलं पाहिजे आणि ते शहर वाढायच्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे आणि दुसरी मुद्दा म्हणून तुम्हाला गोष्ट लागेल आपण सगळ्यांनी सुद्धा त्यांच्यावर नुसतं आपण डकडून चालणार नाही आपण सर्वांनी सुद्धा त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे 50-50 लाखाचे बंगले आपण मानतोय पण त्याला रस्ता नाही 12 फुटाचा पगार गाडी बाहेर ठेवायची
आणि आत बघायला जायचं. आपलं स्वतःचं पार्किंग नाही म्हणजे आपण इमारती उभारत असताना या शहराचा समतोल विकास झाला पाहिजे, सगळ्या सुविधेकडनं झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा प्रयत्न केला पाहिजे. हे पुढच्या काळात आपल्याला करायचं. दुसरी गोष्ट, आता दोन नॅशनल हायवे, आता जे एमडीआर आहेत पाल्याकडनं येणार आहे, लेगऱ्याकडे जाणार आहे, विजयगड जाणार आहे, हे आपण येत्या 6 महिन्याच्या काळात स्टेट हायवे करतो. त्याचा कारण असं आहे की स्टेट हायवे केल्यानंतर वाहतूक वाढेल, वाहतूक वाढली तर शहराचा विकास होतो, तर उद्योगधंदे बाजारपेठ पडती. मला वाटतं या दृष्टीने शहराच्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने उभा राहाव्या या दृष्टीनं प्रयत्न. मला वाटतं तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे एखादं पत्र पाठवून तरी की हे आपण या गावात करूया, हे करूया, आम्ही जर विरोध केला तर आम्हाला सांगा. आमची भूमिका या शहराच्या वाढ होण्याच्या दृष्टीनं, सुंदर शहर होण्याच्या दृष्टीनं, मी नगरपालिका प्रशासन म्हणजे मी नगराध्यक्ष ताईंना त्या बाबतीत म्हणणार नाही, पण कर्ते कर्मचारी जे आहे त्यांनी तुम्हाला माझ्याकडे यायचं नसलं तर दूध चिकन येत तुमच्याकडे. तेव्हा मला बोलत आलं किंवा तिथं पण यायचं नाही, कुठेतरी आपण तहसील ऑफिसमध्ये बसू, रेस्टॉरंटवर बसू, ह्या गोष्टी आपण शहरामध्ये केल्या तर शहर चांगल्या पद्धतीचं होईल. आता थोडासा स्वभावात बदल झालाय. मला एकांचा मी काय ऐकलं नाही, मी फेसबुक व्हॉट्सअपच्या विरुद्ध आहे, फेसबुक व्हॉट्सअप काय बघत नाही, तर मी त्याच्यापासून बाजूला आहे. पण मला सांगितलं त्या सभेमध्ये त्या गावाला बहुमान मिळाला, त्यात गावाचं सगळ्यांचं सगळ्या नेत्यांचं श्रेय आहे. पण जाता जाता एक शब्द वापरला की त्यांनी तीव्र विरोध केला नाही, म्हणजे आम्ही सहकार्य केलं काय आम्ही म्हणणार नाही, आम्ही काय सहकार्य करायला आलो पण नाही, कुठं पण सांगणार नाही. पण स्वभाव असणार असा, आता चांगलंच बोलायचं आहे, जरा खुल्या मनात बोलाय, तीव्र विरोध केला नाही. अहो आम्ही चांगल्या कामाला तुम्ही चांगलं काम चुकीच्या पद्धतीने करत असला तरी विरोध करत नसतो, ही यदा जाणीव करून घ्या. अजून काय तुम्हाला पाहिजे असेल, त्या लोकप्रतिनिधी म्हणून माझी मदत पाहिजे असली या शहराच्या स्वच्छतेसाठी आणि अन्य कामासाठी, तर माझं तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढं आहे. मी श्रेय घेण्यासाठी वा तुमच्यापणा तुमच्या बरोबर राहिलो म्हणून सत्काराला सुद्धा येणार नाही. माझं आव्हान आहे तुम्ही एखादं काम सांगून पण बघा. आणि आम्हाला असं वाटतं, आता सुवात जागेने त्याचा जन्म विट्यात झाला, माझा काही विट्यात झालेला नाही, माझं जन्मगाव वारडी आहे. पण हे लक्षात घेतलं पाहिजे, जन्मगाव म्हणून माझा अभिमान माझ्या गावात असेल, पण ते गारडी काय विटा होऊ शकत नाही, गारडी काय तालुक्यात गाव होऊ शकत नाही, गारडी काय शहर होऊ शकत नाही. माझ्या मतदारसंघाचं माझ्या तालुक्याचं तालुक्याचं ठिकाण आणि शहर म्हणून निश्चितपणानं त्या विट्याचा मला अभिमान असणार आहे. आणि ती सांगली जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात ते आदर्श शहर असावं ही तुमची कल्पना असेल, त्याच्यापेक्षा आमची जास्त मोठी कल्पना आहे. आणि त्या दृष्टीने काय करायला पाहिजे ती भूमिका पार पाडायचा भूमिका आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं तुम्ही खुशीतपणाने काय पण बोला, पण आम्ही तुमच्या कुठल्याही गोष्टीला विरोध करायला गेलो नाही. एवढंच नव्हे, तुम्ही रस्त्याच्या कामात आडवं करायचा प्रयत्न केला. अहो तुम्हाला एवढं करायला पाहिजे होतं की त्या 17 कोटी कुठले कुठले रस्ते बसतील ते 17 कोटीचे रस्ते होऊन द्यायचे. तुम्ही अगदी खुल्या मनानं तुमच्या असणार, पण आज आता
Sagala nara di eki nara porlen nai. Ani sagale wite tia nagari kan tia hapni porlen. Nah matu mota saki rahili nara setia tete tum cap pai cap nada dia tete gawat tum tul ka dala ta. Kumala soka isang ta dala ta. Ani kumi matila ta. Ter apun sangale potete pucha adun pare tuke. Aw itu di ring road, dengar roadnya pasti serkut, ada berita hari ini juga baru berjaya. Ya udah 4 bulan ini lagi punya cara duduk kadek lama juga punya. Kata jadi kata orang lada, jadi national highway, jadi bypass harus titla ring road, asyik boleh sekian. Tumpci turut istri sangka. तुमचं या शहरामध्ये नियोजन काय असं सांगा तुम्ही सांगा आम्हाला नाही पण या शहरातल्या नागरिकांना सांगा की या नियोजनाने आपल्याला पुढच्या काळामध्ये जायचं आहे या नियोजनाने ही शहर करायचं आहे आम्ही त्यात जर काही चुकीचं सांगा करायला आलो तर आम्हाला सांगा हे तुम्ही चुकीचं करताय यामुळे त्या शहराचा विकास थांबतोय किंवा जे आपल्याला अपेक्षित शहर आहे त्या पद्धतीचं होत नाही मागच्या निवडणुकीला खाली ब्राह्मण गलीत सभा होती आणि त्यावेळेला बारामती शहर चांगले विकसित झालं अशी दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही बघून आलो होतो निवडणुकीत आपण उतरायचं आहे तर काय करायला पाहिजे या दिशेने आज भाषणात सांगितलं पण आमचं खोटं आहे असं समजा आम्ही बारामती सारखं करू शकलो नसतो अगदी समजून जाणार आम्ही म्हटलं की बिट्टा शहर निवडणुकीत तुम्ही नगरपालिका आमच्या ताब्यात दिली तर बारामती करू बारामती सारखं करतो तिने दुसऱ्या दिवशी सभा ठेवली बारा समिती काय करून बसलाय आम्हाला तुम्ही नगरपालिका दिल्याने आता सिंगापूर करू म्हणून सांगितलं नंदू काका तुम्ही गेला होता का सिंगापूर नाही सिंगापूर चार शब्द आहे ते तंतोतंत केले पेलांटी कारण मात्र जरा फरक झालाय सिंगापूरच्या ऐवजी सोंगापूर झाले आमची विनंती आहे निवडणूक वेळेला निवडणूक होतात निवडणूक होऊन पावणे पाच वर्ष होत आहे मधल्या काळात आपण या शहराच्या विकासासाठी एकत्र बसून या गोष्टी शहर विकासाच्या दिशेने करायचा प्रयत्न केला असता तर या शहराची प्रगती झाली असती आणि प्रगती झाल्यामुळे पुन्हा लोक तुम्हालाच आकर्षित झाले असते आमच्यापेक्षा पण तुम्ही का केलं नाही याचं गणित आत्ता फोडणं बरोबर नाही कसं आहे गुढीपाडव्यालाच पाडवा साजरा करायचा असतो त्यामुळं त्याची कारणं ते आपण निवडणुकीच्या सभेमध्ये आपल्याला सांगू मी तुम्हाला एवढंच सांगेन की लोकांच्या हितासाठी मला किंवा माझ्या कुटुंबातल्या कोणाला तरी पदाधिकारी करायचं म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही ठरवले असं नाही ज्यावेळेला अमोलला पहिल्यांदा उभा केला त्यावेळेला सुहास पंचायत दिलं निवडून आलो आणि सरळ सरळ अमोल निवडणुकीत हरणार होता ही माहिती होती पण कुटुंबांमध्ये कलह लागले आणि त्याच्या वयाच्या मानानं राजकारणात इतका नव्हता त्याला तसं वाटू नये म्हणून मी सांगितलं की अमोल आपल्याला पार्टी उभा करायसाठी निवडणुकीत पडायसाठी उभा आहे पण त्यानं त्या वयात सुद्धा हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे की आपल्या वडिलांची पार्टी उभा करायसाठी मी म्हणून सांगितलं नाही
त्याने सांगितलं लोकशाही पद्धतीने या शहरामध्ये लोकांची पार्टी उभारत असते तर मी पराभवाला सुद्धा सामोरं जायला तयार आहे. आम्ही उभारतो माझी आपल्याला विनंती आहे कुणी काही सांग या शहरामधल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी जनतेसाठी त्यांना नवी विकासाची स्वप्न मिळावी आणि त्यांना सुद्धा जे शहर आपल्या तालुक्यामध्ये सोन्या चांदीच्या व्यवसायाच्या निमित्तानं असणारं शहर आहे. बाहेर देशभर लोक आहेत ते देशभर फिरून आल्यानंतर आपल्या शहरामध्ये ज्या कमतरता असणाऱ्या मोठ्या आहेत त्या इतर शहरावर आपल्या असाव्यात असं त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांच्या भावना आणि सर्वसामान्य नागरिकाला सुद्धा आपल्या भावना जे वाटतंय तसं शहर असावं म्हणून पडेल ती किंमत म्हणजे तुम्हाला असं वाटत की एखाद्या वेळेला त्या निवडणुकीत तुम्ही काय भाग घेऊ नका असं एखाद्या प्रेशर येईल. तिथं शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आहेत एखाद्या वेळेला असं म्हणतील की त्यांना घेऊन करा त्यांना घेऊन करा सगळ्यांना घेऊन करू पण आमच्या मनाप्रमाणे आमच्या मनाप्रमाणे म्हणजे आम्ही काही आधी काढलेलं नाही की त्याला करायचं आहे त्याला करायचं आहे. लोकांना जे वाटतंय ते आणि गुणवत्तेचं मेरिट घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे. माझी अग्रपूर्वक विनंती आहे नम्र विनंती आहे की मला अनिलबाबूंना काय वाटलं संजय विभूतेला काय वाटलं सुखदेव अण्णाला काय वाटलं याला जास्त महत्व नाही. तुम्हाला तुमच्या शहराबद्दल प्रेम आहे तुम्हाला तुमच्या शहराबद्दल वाटतं की माझं शहर असं असावं ती जिद्द पुरा करण्यासाठी तुम्ही या निवडणुकीमध्ये जिद्दीने उतरायला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन की माणसांच्या अंगामध्ये जिद्द असली आणि तुम्ही ते जिद्द जर ठरवली आणि एक ध्येय ठरवलं तर त्यामध्ये यश याचं फार अवघड नसतं. की यश येण्याच्या दृष्टीनं आपण जिद्द ठेवावी अशी मी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की मी मताचा हिशोब न करणारा कार्यकर्ता आहे. माझ्याकडे माणूस आल्यानंतर तुम्हाला मत दिलं होतंच का तुझ्या गावात किती मतं पडली पुढं काय होणार आहे असं कधी मी विचारत नाही. या गावात सुद्धा मला किती मतं पडली याचं विचार मला विधानसभेत 10-10.5 हजार माझ्या अंदाजानं 10-10.5 हजार तरी मतं पडली असते. तिथं 100 मतं पडली असते तरी त्या 100 लोकांच्यासाठी म्हणून या गावामध्ये मला काम करायला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा माझी दुसरी भूमिका अशी आहे की मताचा हिशोब न करता आपण आपल्या मतदारसंघामध्ये तालुक्याचं ठिकाण असणारं शहर त्या शहराचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन काम करायचा प्रयत्न केला आहे. पुढच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा आमदार म्हणून या शहराच्या विकासासाठी जे जे करावं लागेल ते रात्रंदिवस करेल ते करण्यासाठी तुम्ही पुन्हा शक्ती द्यावी आशीर्वाद द्यावे या निमित्ताने या अपेक्षेपासून करून मी माझं छोटंसं वाद संपतो. जय जय महाराज. कृपया पुढे जोडू नये.